अधिकाऱ्यांसह संचालकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. नगर मर्चंट्स बँक फसवणूक प्रकरण. नगर मर्चंट बँकेच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 10 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांसह संचालकांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश पोलिसांनी बजावला आहे. नगर मर्चंट्स बँकेतील 10 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तत्काळ तपास करण्याची मागणी केली होती. यापूर्वी एमआयडीसी पोलिसांनी 3 अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. यामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचाही समावेश आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र देऊन बँकेच्या ऑडिट संदर्भातील माहिती मागवली होती. तीही आणखी प्राप्त झालेली नाही, त्यामुळे या घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी एमआयडीसी पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसह 17 जणांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.